आपल्या त्यागातून आणि समर्पणातून हे राष्ट्र घडवायचे आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे देशासाठी जे देता येईल त्यासाठी प्रयत्न करायचे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी हुतात्मा स्मारक मैदानात ध्वजारोहणावेळी केले. देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन शुक्रवारी साजरा झाला. यानिमित्त पनवेल शहरातील हुतात्मा स्मारक मैदानात हुतात्म्यांचे वंशज नारायण किसनराव जगनाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, प्रांत अधिकारी राहुल मुंडके आणि आयुक्त गणेश देशमुख यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजारोहणावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, पनवेल महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार, कैलास गावडे, गणेश शेट्टी, वैभव विधाते, ज्योतिका गावडे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणि ज्या हुतात्म्यांच्या बलिदानातून हे राष्ट्र निर्माण झालं, देश स्वतंत्र झाला, त्या हुतात्म्यांना अभिवादन करणं, त्यांचं चिरकाळ स्मरण करत राहणं ही आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे. त्यांच्या त्यागाचं स्मरण करत राहणं आणि तसा त्याग देशासाठी करत असताना पुन्हा आपल्या देशावरती अंधकार येणार नाही यासाठी काम करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून काकांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याग आपल्या त्यागातून समर्पणातून आता आपल्याला या ठिकाणी हे राष्ट्र घडवायचं आहे. आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आवाहन करत असल्याप्रमाणे आपल्याला या देशासाठी जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न आपापल्या परीनं जर आपण केला तर आज जसा आपला देश सर्व पार्श्वभूमीवरती जगामध्ये सर्वोत्कृष्ट बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय तसा तो येणाऱ्या कालावधीमध्ये करू शकेल. आज पनवेल महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा महानगरवासियांना मिळणार आहेत. मी माननीय आयुक्तांचं त्यासाठी मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं लोकांच्या साठी उपयुक्त अशा पद्धतीच्या सुविधा सातत्यानं केंद्र सरकार आणताय, राज्य सरकार आणताय. याच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये अधिकाधिक लोकाभिमुख बनणार अशा पद्धतीचं प्रशासन लोकांना अनुभवायला मिळावं. प्रशासकीय आपण ज्यावेळेला प्रजासत्ताक दिन साजरा करतो त्यावेळेला लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य ही संकल्पना अभिप्रेत आहे. त्या संकल्पनेमध्ये अधिकाधिक लोकाभिमुख कारभार होत राहावा यासाठी आपल्या सर्व प्रशासकीय व्यवस्थेला हे बळ मिळावं यासाठी मनापासून शुभेच्छा देतो.